दिल्लीतील जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन आता विद्यार्थ्यांनी मागे घेतलंय. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी याबाबतची आता घोषणा केली आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थी कपिल अग्रवाल यांनी माहिती देताना म्हटलं की गेटवेवर आम्ही कुणालाही त्रास न देता आंदोलन करत असतानाही पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं आझाद मैदानात आणलंय. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलंय. गेटवेवरील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, पण आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांचं गेल्या 2 दिवसांपासून गेटवे ऑफ इंडियावर जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. तसेच अनेक बॉलिवूडकरांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला होता.